शिवप्रतिष्ठांना राजकीय हेतूनं आणि केवळ प्रसिद्धीसाठी सांगली बंद पुकारला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर नरेंद्र मोदींची तुलना केली गेली तेव्हा संभाजी भिडेंनी निषेध का केला नाही अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. मला वाटतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींच्यावर केली त्यावेळी जर त्यांनी विशेष निषेध केला असता तर आजचं आंदोलन मी समजू शकलो असतो. आजचं आंदोलन हे फक्त राजकीय सूत्राने आहे आणि त्याच्यात काही फारसा विशेष अर्थ नाही. आणि एकंदरच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि शेवटी मुख्यमंत्री जिल्ह्यात येतात म्हटल्यावर जिल्ह्यातल्या जनतेच्याही अपेक्षा आणि लक्ष असतं, त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर सांगली बंदवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीकास्त्र सोडलंय. सांगली बंद ठेवण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. दुर्दैव एकाच गोष्टी होतं की ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्याच्यासाठी बंद हे खरं थोडंसं मला अर्थातच त्याच्यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसते. माननीय मुख्यमंत्री आज चालले आहेत सांगलीला आणि माननीय मुख्यमंत्री येत असताना तिकडे असं हे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही.